आपल्या घरामध्ये खूप सारे असे सॉक्स असतात की जे लूज पडलेले असतात थोडेफार फाटलेले असतात जे आपण टाकूनच देणार असतो तर त्याचे खूप सगळे उपयोग आपण घरामध्ये करू शकतो तर छत्री तू आपण पावसाळ्यात इकडे तिकडे कॅरी करत असतो तर त्या अशा पद्धतीने तुम्ही सॉक्समध्ये घालून छत्रीचा यूज करू शकता किंवा नंतर पावसाळा संपल्यानंतर जेव्हा आपण छत्री ठेवून देणार असतो त्यावेळीसुद्धा सॉक्समध्ये ठेवून दिली तर त्यावरती धूळ बसत नाहीत आणि दुसरा उपयोग आपण हे केसांसाठी हेअरबन हेअरस्टाईल करवता करताना हेअरबन आपण विकत आणतो तर घरीसुद्धा तुम्ही एक पाच मिनटामध्ये दोन सॉक्सचा यूज करून जुन्या मस्त असा हेअरबन बनवू शकता तर अशा पद्धतीने सॉक्स एका साईडनं कट करून घ्यायचं आहे आणि एक बाजू त्याची अगोदरच खुली असते तर अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आहे हा एक सॉक्स आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा तर दुसऱ्या सॉक्सची आपण एक बाजू कट करून घ्यायचे आणि हे अगोदर फोल्ड केलेला सॉक्स तो यामधून अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि हा देखील आपण फोल्ड करत जायचं आहे फक्त याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे दुसरं काहीही मेहनत नाही किंवा खूप सोप्प आहे कुणीही हेअरबन घरामध्ये एक पाच मिनटामध्ये तयार करू शकतं फक्त थोडंसं शेवटी शेवटी जरा टाईट करून घ्यायचं तर बघू शकता दोन मिनटामध्ये आपला हा हेअरबन तयार झालेला आहे कधी आपल्याकडे हेअरबन हेअरस्टाईल करायच्या वेळी नसतो गडबडीच्या वेळी देखील तुम्ही अशा पद्धतीने हेअरबन तयार करून यूज करू शकता तुम्हाला जेवढी साईज पाहिजे मोठी हवी असेल तर अजून एक सॉक्स त्यामध्ये यूज करू शकता आणि दुसरा यूज म्हणजे आपण याचे हेअर बँड करू शकतो वेग अशा पद्धतीने कट करून घ्यायचे एक एक इंच आणि बघू शकता असं ओढून घेतलं की आप हे आपले रबर बँड तयार होतात हे इस्त्री पॅक करण्यासाठी म्हणजे मसाल्याचे पदार्थ असे कोणतेही पॅकेटला लावण्यासाठी याचा यूज तुम्ही ह्या रबर बँडचा करू शकता ऑइल बॉटल असते त्याला देखील तुम्ही या सॉक्समध्ये ठेवू शकता किंवा एखादी काचेची भरणी असते की ज्याचं टोपन तुटलेलं असतं त्याचा पण यूज तुम्ही सॉक्स लावून अशा पद्धतीने करू शकता आणि आपल्यात साबणाचे तुकडे शिल्लक असतात तर ते तुम्ही अशा पद्धतीने सॉक्समध्ये टाकून घ्यायचे अर्धा सॉक्स कट करून घेतलेला आहे आणि याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं तर आपला हा घरगुती हँडवॉश तयार आहे तर जे शिल्लक राहिलेले साबणाच्या तुकड्यापासून तुम्ही अशा पद्धतीने ह्याचा यूज करू शकता आणि अजून एक उपयोग आपण पाहणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये फर्निचर असतं की जिथे आपला हाताने आपण साफ करू शकत नाही तर हात म्हणजे आतमध्ये जाऊ शकत नाही हाताला लागू शकतं तर त्या ठिकाणी तुम्ही हातामध्ये सॉक्स घालून अशा पद्धतीने साफसफाई करू शकता सोप्यामध्ये देखील हात इझिली आपला जात नाहीत अशा कोपऱ्यातनी तुम्ही सॉक्स हातामध्ये घातला की कोपऱ्यामधील धूळ तुम्ही सॉक्सच्या मदतीने काढू शकता तर कुठली फॅन साफ करू शकता बरेच साफसफाईसुद्धा तुम्ही या सॉक्सच्या मदतीने करू शकता आणि शेवटचा यूज आपण पाहणार आहे की आपल्याकडे चप्पल एखादी शिल्लक असते की ते आपण यूज करत नाही तर ती चप्पल पण ठेवण्यासाठी अशीच ठेवून दिली तर धूळ साठते तर अशा पद्धतीने सॉक्समध्ये घालून ठेवून द्यायची व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू